एक मोठी बातमी समोर येते. 420 गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली तब्बल 5 लाख रुपयांची लाच. अँटी करप्शनच्या छाप्यात देहू रोड ACP नाव आले समोर. देहू रोड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटलाल पाटील यांच्या वतीने लाच घेणाऱ्या ओमकार जाधवला लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले रंगेहात. महाराष्ट्राच्या पोलीस दलात एक खळबळ उडवणारी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील माहिती समोर आली आहे. यामध्ये काल संध्याकाळपासूनच देहू रोड ACP कार्यालयावर पुणे लाच प्रतिबंधक विभागाच्या वतीने छापा टाकण्यात आल्याची जोरदार चर्चा होत होती, ज्याचा खुलासा आज सकाळी या विभागाच्या मार्फत करण्यात आलेला आहे. प्राप्त माहितीनुसार एका 32 वर्षीय व्यक्तीने पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे अशी तक्रार केली होती की सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड पुणे येथे कात्रज कोंढवा बायपास रोड पुणे येथील जागेसंबंधी फसवणुकीचा तक्रारी अर्ज त्यांच्या विरोधात संबंधित ACP कार्यालयात देहू रोड येथे आला होता. सदर तक्रारी अर्जाची चौकशी सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटलाल पाटील देहू रोड यांच्याकडे सुरू होती. तरी या तक्रारीमध्ये तक्रारदार यांच्याविरुद्ध भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच यापुढेही त्यांना मदत करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी ACP पाटील यांच्या सूचनेवरून खाजगी इसमनामे ओमकार भरत जाधव वय वर्ष 32 व्यवसाय चालक राहणार फ्लॅट नंबर 1105 वास्तू विवाह सोसायटी वाकड पुणे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती. तर तडजोडीनंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयाच्या बाहेर यातील 1 लाख रुपयाचा पहिला हप्ता जाधव यांनी स्वीकारला तेव्हा जाधव यांच्यावर त्वरित छापा टाकत ओंकार जाधव याला ताब्यात घेण्यात आले. बंड गार्डन पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.